sadasit, no sadasit tadanim. Nasit rajono vyoma paroyat. Kima varivah kuhagas yasharamanna. Ambah kima sit gahananga bhiram. Namrutya namrutandarihina. Ratriya anna asit praketaha. Anida vadagasvadayatadegam tasma adhanyanna parahkinjanasa tama asit tamada gudhamagre praketam salilaga sarvama idam tuchyena bhuvapihidayarasido tamasastan mahina jayatayam kamastadagre samavaradadadhi Manasoreda prathamayadasita sato bandhumasati niravindanna hrithi pratishya kavayo manisha tirashti novitato rashmiresham adasvidasi duparisvidasi retodhasan mahimanasanna Svatha avastat prayateh parastat ko adha vedaka iha pravochato kuta ajata kuta iyam visrushtihi arvag deva asya visarjanaya adha ko vedayata iyam visrushtiryata babhuva yadivadhe yadivana Yo asya dhyakshah parame vyoman so anga veda yadi vana veda. Ani pudhe to asamanto. Yaha asya dhyakshah parame vyoman. Itko gudha hai ya vishvacha ugamacha. Ki jo techa mage lagavo. तो ते गुढ़ अजून गडद होत जातो गुंता नाही होत गुढ़ गडद होत जातो आणि त्याच्या मधली आणखीन त्या गुढतेतली मजा अनुभवायला येते थोडासा काही भाग कळतो न कळतो असं वाटतं अजून गुढ़ गडद होतो आता तो असं म्हणतोय की या सगळ्याचा जो अध्यक्ष आहे आणि तो अध्यक्ष कुठे आहे परमेव व्योमन परमेव यमनचे वेगवेगळे अर्थ भाष्यकारांनी केलेले आहेत की स्वयंप्रकाश स्वयंसत्ताधारी उंच आकाशात हा नेहमीचा अर्थ आहे अत्यंत गूढ ठिकाणी हा आणखीन एक अर्थ आहे एरवी व्योमन म्हणजे आकाश पण उपनिषदामध्ये अशा प्रकारचा शब्द प्रयोग आढळतो परमेव यमन म्हणजे अशी अनाकलनीय अज्ञेय अशी काही एक गोष्ट आणि त्या ठिकाणी या सगळ्या विश्वाचा अध्यक्ष आहे जर या विश्वाचा अध्यक्ष कुठे बसला हे जर समजलं तर विश्वाच्या निर्मितीचं गूढ हे गूढच राहणार नाही विश्व स्वच्छ गोष्ट होईल ती आणि मग तिच्यात काही मजा राहणार नाही पण एक कोणी एक अध्यक्ष आहे आणि तो परमेव यमन आहे अध्यक्ष ही कल्पना समजावून घ्यावी ऋग्वेदामध्ये वारंवार असा विचार येतो की या विश्वाच्या म्हणजे त्यातल्या चराचराच्या व्यवहारांवरती लक्ष ठेवणारा एक देव आहे वरुण आहे काही वेळेला जे इंद्रचे अनुयायी आहेत त्यांना वाटतं इंद्र आहे म्हणजे कुणीतरी या विश्वाच्या व्यवहारावरती लक्ष ठेवून आहे आदित्य पूषण चुकलं तर तो शासन करतो इच्छेची तो पूर्ती करतो तात्पर्य काय तर विश्वाचे व्यवहार हे स्वैर अनिर्बंध मनमानी असे नाही कुणाच्या तरी ते नजरेत आहे आणि त्याला म्हणायचा अध्यक्ष तो ढवळाढवळ करीत नाही ज्या काही नियमांनी विश्वाचे व्यवहार चालायचे तो नियम आहेच आहे त्याचं नाव ऋत त्या नियमांनी ते व्यवहार चालतायत फक्त ते चालतायत ना याच्याकडे लक्ष ठेवणारी एक यंत्रणा आहे एक शक्ती आहे एक नजर आहे त्याच्यासाठी अध्यक्ष असा शब्द ऋग्वेदामध्ये येतो ही कल्पना आहे ऋग्वेदामध्ये येते त्याच्यासाठी अध्यक्ष हा शब्द येतो तोच शब्द
या ऋषीने इथं वापरलेला आहे की या विश्वाच्या व्यवहाराकडे लक्ष देणारा कोणी जो एक आहे आणि तो कुठे आहे, तो असा कुठे अनाकलनीय ठिकाणी आहे, तो स्वयंप्रकाशी आहे. स्वयंप्रकाशी आहे म्हणण्यात असा अर्थ आहे की तो सर्वज्ञ आहे. पुढे तो असं म्हणतो की जर तो सगळ्या विश्वांवर विश्वातल्या व्यवहारांवरती लक्ष ठेवून असेल तर त्याला माहिती असेल का, सहा अंग वेद, अंग हे संबोधन आहे आणि अतिशय गोड अर्थाने वापरलंय की अरे बाबा त्याला एखाद वेळेला माहिती असेल. सहा अंग वेद सगळ्या विश्वावरती लक्ष ठेवून जो आहे त्याला कदाचित माहिती असेल की हे या विश्वाचा उगम ही एक काय गोष्ट आहे. परत त्याचं एक दुसरं मत आहेच आहे यदिवा न वेद, आणि जर त्याला माहिती नसेल तर जर त्या अध्यक्षाला का होईना विश्वाच्या निर्मितीचं किंवा उगमाचं गूढ माहिती असेल तर निश्चित ते गूढ राहणार नाही, कारण हा एकत्वाचा विचार आहे सगळा. तो अध्यक्ष असो ते विश्व असो आणि ते ज्ञान असो हे एक आहेत हे त्यांनी मागेच सांगितलेलं आहे की तो एक चाग्रही आहे. जर त्याला माहिती असेल तर मग हा याच्यात काही गूढ राहणार नाही, म्हणून त्याला दुसरी शक्यता अशी वाटते यदिवा न वेद. आणि त्याला जर माहिती नसेल तर त्याला जर माहिती नसेल तरचा पुढचा भाग असा आहे तो छुपाय, मग कुणालाही माहिती असायची शक्यता नाही. कारण ज्याला कुणाला माहिती असायचे ते तुम्ही आम्ही ऋषी असोत, प्रज्ञावंत असोत, प्रतिभावान असोत, उपनिषदातले तत्वचिंतक का असेनात, अर्थात असं म्हणण्यामध्ये कालविपर्यास होतो असं आपल्याला वाटेल, पण याचा अभिप्राय एवढाच आहे की कितीही बुद्धिमान कितीही प्रतिभावान असा जरी कोणी असला, तत्वचिंतक असला, ध्यानी योगी कोणी असला तरी त्याला सुद्धा माहिती असायची शक्यता नाही, कारण तो स्वतःच या निर्मितीचा भाग आहे. जो स्वतः या निर्मितीचा भाग आहे त्याला या निर्मितीचा मूळ स्रोत कसा बरं कळेल असं त्याला म्हणायचं आहे. तात्पर्य असं की संपूर्ण सूक्ताचा अंतःसूर असा आहे की विश्वाची निर्मिती हे खरोखर एक गूढ आहे, आहे आणि नाही ह्याच्या पलीकडचं ते आहे. भाषेमधून आपण फक्त अमुक एक आहे किंवा अमुक एक नाही एवढंच सांगू शकतो, पण आहे म्हणा किंवा नाही म्हणा हा सगळा निर्मितीचा भाग येतो. आणि याचा विचार निर्मितीची निर्मिती हा आहे ज्याच्याबद्दल माणसाच्या बुद्धीला ठामपणे काहीही सांगता येणं शक्य नाही.